नमस्कार श्रोते हो दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासनं स्वागत श्रोते हो तुम्ही ऐकताय प्राध्यापक व बा बोधे यांची वाघीण ही कादंबरी आणि आज भाग सातवा रात मी म्हणत होती कुठं नुसतं खुट्ट वाजलं तरी कुत्री भाका का भुकत होती एकदा भुकाय लागली म्हणजे लवकर थांबत नव्हती एकदा कुत्र्यांचा स्वभाव माहिती झाल्यानं पालात जोपलेली माणसं पालाच्या बाहेर यायचीच नाहीती कुत्री रातभर भुकायला लागली रत्नी वर बघत आपल्या पालात ओता पडली होती मधुमध टांगलेला खंदील मड्याव फासलेल्या कुकवासारखा चमकत होता बारा दोनचा सुमार झाला होता ही हातरुणा सारखी उलथी पालथी होत होती तर कुठं पडून गेली होती ठाव सोन्या अजून कसा आला नाही या काळजीनं धास्तावल्यागत झाली होती स्वतःच्या मनात हजार ताराचे इचार आणत होती साताऱ्याला बंदुकीच्या गोळ्या आणायला गेलेला स्वान्या खर तर दिस मावळायला यायला पाहिजे आता यात काहीतरी तिड दिसतोय आता तिथं कुठं वस्ती फिस्तीला राहिला असेल तर बरंच ही इनाकारणी काळ झाला गोर आपण तरी कुठं कुठं म्हणून धान द्यायचं जिथं हात घाला हो तिथं आहेच की खाळगा म्हातारा तर रातनंदीस रात रात खोकतोय कसलं मरणाचं दुखणं घेऊन आलाय कोण अंटाव उगच माणूस त्याच्या खोकल्यावर चिडतय ते शेजारच्या पालातली सौदी सकाळी म्हणत होती त्या म्हाताऱ्याला म्हणा खप लवकर झोपतली लागल आमची ह तुमची रणक्या झाल्या अन्न दिव जाळा या गुणानंच पॉड खात खाताय रत्नी स्वतःशी बोलत होती म्हातारा खाली पायात जो आपल्याला काचला म्हणा मुडकं का कुत्रे ग दोन तांगड्यात घालून तोंड वासून पाडल्याला बिनदाताच्या बॉलकांड्यातनं घरा रागवारायचा थंडीच्या निमित्तानं हजार पारकारच्या चेंद्या उराव घेतलेल्या तरी बी तुईच उशाला पडलेल्या दोन चार जर्मलच्या भांड्यातनं धड धडपडत होती शेजारच्या वावरातनं फिरत बिरत रात्री कानपाट्याच्या पाला धडपाडायची रिकाम्या डाब्यातनं खोडबोडायची म्हाताऱ्याच्या तर रांगावरनं फिरायची त्याला खोकल्याची उबळ आली का भिऊन पाळायची एकायकी कुत्री भोकाय लागली सोन्याचा झांभरा कुत्रा बी गत आवाज टाकायला लागला बाकीच्या कुत्र्याने बी कोयाळ करून टाकला आला वाटतं सोन्या बाबा इतक्या उशिरा येत जाऊ न ग उगा मनाला रिकाम भ्या असं म्हणत ती उठली तवर पालाच्या पुढच्या खाट खाट वाजलं गांजणी गावताची झापड आहे मीच आहे ना झापड काढा रत्नी बाबरली आवाज नवा होता घाबरल्यानं जास्तच नवखा वाटत होता रत्नीनं खपाटीला खावलेला चाकू काढला उजवा हात पाठीमाग ती उठली डोबळ्यातनं डोळं फोडून बाहेर वागायला लागली सादरा दोतर हा कोणी मुडदा रातचा का तात्यानं पाठवला एखादा हिर्रा पुण्यात हलका पण घाबरा आवाज आला हो उघडा ना मला आसरा पाहिजे ला हो कुत्र्यांचा कालवा जास्तच वाढला रत्नीनं एकदा तनकटलेलं डोळं खंदिलावरनं फिरवलं मानसिक असलं तरी विचार केला आडसर म्हणून लावलेली झापडाची दोरी सोडली तसा भायरचा माणूस सरळ आत आला त्यानं स्वतःच झापड लावून टाकलं रत्नीच्या पायाच पाडला म्हणला बाय मला वाचवा माझ्या माग गुंड लागलेत अगं बाया कोण मास्तर तुम्ही वय आणि असल्या राज तुम्ही तुम्ही रत्नी बाय ना बरं झालं देव पावला नियम का तुमच्या पाला चिरलोय मी अहो मी याडा मास्तर म्हणजे तसा याडा नाही पण अचीरात आसरा द्या उद्या निघून जाईल मी की मग झोपा ही घाबरलेला मास्तर तिथंच लावांडला टकोऱ्याव टांगलेला खंदील तापच चालला पालात पिवळा चमकाय लागला हळूहळू रत्नीचा पण डोळा लागला मधीच पटकेनी जागी झाली तर ती मास्तरच्या मिठीत होती मास्तर पण झोप येतच आता पण मिठी जाम बसली होती हळूहळू मास्तरला बी जाग आली त्याची सुरकुतलेली लांब सडक बोटं तिच्या पाठीवरनं फिरायला लागली तशी तिच्या इतातल्या लिंबागत म्हवारली आज पावतं असं कधी झालेलं नव्हतं उघड्या माळानं ऊन पाव सांगाव झेलाही स्वाकलेलं कातड मास्तरच्या निस्त्या हात फिरवण्यानं मोती चोऱ्यागत फुलारलं ती जास्तच मास्तरच्या कुशीत शिरली मास्तरनी बी तिला जवळ वडली दोघ एकमेकांना भिडली रात दुखण्यात न उठल्यागत कानाय लागली काळूख पिसारत गेला सुस्तावलेल्या रान माजरागत रत्नी मास्तरच्या कुशीत झोपी गेली पहाटवून दीड दिवस उगावला तरी रत्नी अजून हातरुणातच होती खोकल्याची ओबळ दाबत बडका घाशाखाली धरत म्हातारा हाक मारत होता आळुक पिळूक देत रत्नी जागी झाली येगडा मानला तान बसूस्तवर निब्बार जांभळी दिली रातच्या नादा शेजारी हात टाकाय गेली तर कुठं कोण दाचकली उठून बसली चोळी पादर आड घेऊन अंगात घातली कॅस बुसड्यात गोतिवलं मास्तर गेला कावाशी आणि मला न उठिवता काच काय गेला स्वतःच्या मनालाच ती इचारायला लागली म्हातारा डोळ्याचं मनी करा करा हलवत मानला सोहण्या कावाशी आला सोन्या नाही आला आला नाही सोन्या आईला मजी मला भासच झाला मनकी झाला असंतस बी म्हातारा स्वतःशीच काहीतरी पुटपुटला पुन्हा खोकाय लागला रत्नी उठाय गेली तशी कमर खाली कळ आल्यागत झाली उठली मिसरी लावून शिळ्या पानानं तोंड धुतलं जर्मलचा हंडा घेऊन पाण्याला निघाली लय उशीर केला रत्ना असं म्हणत शेजारच्या पालातली यशवदीची आई फिदी फिदी हसली पण रत्नी धीडपानानं म्हणाली वय बाया झाला उशीर डोळ्या डोळा अडकला होता काय करणार चहा झाल्यावर रत्नीनं म्हाताऱ्याला उठिवला नीट हाताला धरून डोंगणा बशिवला त्यानं कस तरी बसल्या जाग्यावर तोंड खांगाळलं थाटलीतला गरमच्या नाकातली घाण वरवडत वडत भुरकं मारत प्यायला लागला आजनमधन थांबायचा खोकायचा पुन्हा प्यायचा ह्यांद थाटली कशी तरी सावरायचा रत्नीच्या टाळख्यातनं तर जात नव्हता जित तिथं तिला त्योच दिसत होता इतक्या दिवस कसं आपलं ध्यानात नाही आलं निस्ती बांधणं मारामार्या खून यापारास आपण काही केलंच नाही जगणं वागणं सुधीक्ष सारं भिवून अंगात रसरसलेल्या भूकची आठवण कधीच नाही सारखं पाळायचं पाडायचं उर फुटून मारायचं एवढंच खरं या एवढ्या ईदभर खोपटात किती दिस जागायचं जरा जा। शिकल्या सवरलेल्या माणसावानी जागाय शिकलं पाहिजे कसलं आपल्या जातीचं वागणं आलंय दिसेल ती खायचं एवढं कर मांजार मानायचं नाही कोलं मानायचं नाही मुंगाच मानायचं नाही कुत्रेसनी कापून खात नाही ती एवढं एकभर नाहीतर रानमाळात राखणीला कुत्र मिळायची मारा मार आणि आपल्याला तरी काय गावतय कुत्री मारते ती आणि हे आई ती खाते ती लगीन केल्याशिवाय काय खरं नाही चिखल मातीचं का होईना आपलं आपल्याला घर पाहिजे देवानं बघत राहावा असा सावसार मांडल मी आल्या गेल्याची गोरगरिबाची काळजी घेईन मास्तर उठून गेला पण चहाचं पाणी सुधीक घेतलं नाही मला बी कशी मेल्यावाने झोप लागली होती कोण आणठाव चिकटवल्यावाने पापण्या उघडायला तयार नाही ती जाग तरी कसं व्हायचं त्यात गारटा मारण्याचा पडतोय सोन्या आला तेव्हा रत्नी घाशीत होती उगा आपली चिडून बोलली आणखी नाही का आठ दिवसांनी यायचं अगं झालं उशीरा कुठं थांबला होतास हे आपल्या दिलो मामाच्यात रत्नी आ करून टाव करून बघायला लागली आणि मामा कुठं भेटला तुला आग फिरत होता सातार्यात पेठ पेठनं मला वळखलंच नाही त्याने अगोदर मी ह्या नेमका वाळकला चांगला सुधारलाय आता नाही निसता चांगा न सुटलाय का बोलण्यात बी सुधारलाय बोलण्यात कुठला सुधारायला स्वतः हसायचंय येनोद करायचा माणसा हसवायची एवढं मातूर खरं काय म्हणत काय होता म्हणत होता सोनुबा दिवाळीला तुमची लय वाट बघितली मग तू काय म्हणला म्या का म्हणून विचारलं तर म्हणला तुमच्या अंगाव फटाकडे वाजवायचेत रत्नीला बी हसू आवरना ठसका लागस्तवर दोघं हसली बरं आता हा नगं तोंड खांगाळ चुलीवच्या हसंत्यू घे चहा पिताना सोन्या म्हणला अगं काय एक सांगायचं राहिलं मामा म्हणत होता आकाचं लगीन करून टाकायचं का का ठाव सात आठ दिवसात जागा आणतो म्हणला रत्नी कायच बोलली नाही यायकी माताऱ्याला जुलाब व्हायला लागलं वकारे बी सुरू झाल्या आचार वाचार खाल्लं नाही कर्रागात आठवायचं काम केलं नाही तरी बी वांधते सुरू म्हातारा सारखा बाका बाका वाकाय लागला हागून सारी कापणं राडी राड केली रत्नीला काय करावं सुचना भगुमामान कसलं तरी औषध दिलं उलट्या जास्त जोया लागल्या पण कमी नाही मानच्या शिरात आणल्या जायच्या म्हातारा खापाटीला गेलेलं आत डोळं आता आणून धारायचा काही खा म्हणलं तर खायचा बी नाही निस्ता वाकायचा वॉक करायचा अंध रिकाम्या घाश्यानं बघत राहायचा रतू मला काय नाही खावत ग असं म्हणायचा कावा तरी एखाद शबोध बोलायचा वकारीचा मुसंडा आला का, का पोटात जायचं पाठन एक व्हायची म्हातारा काही जागायचं चिन्ह दिसत नाही कोणीतरी बोललं आणि झालं बी तसंच दिस मावळायला रत्नी म्हाताऱ्याला चाला उठवाय गेली तर म्हातारा उठतोय कुठं नाकापुढं सुद्ध धरून बघितलं सगळं गार वाघागत जगलेला म्हातारा मांजरागत पाय आकडून मरून गेला होता कवाशी आटाप लावता कुणाला माहिती रत्नीला रावलं नाही ती मोठ्यानं उर बडवून राडायला लागली होती तेवढी काळजाची वल गेली म्हणल्यावर तिला बी काट्यांच्या गाजपणात पाडल्यावानी चालतं सारी वस्ती म्हाताऱ्याच्या आठवणी काढून काढून राडायला लागली असा म्हातारा समध्या वस्तीत नव्हता घोड्याबरोबर उर फुटूस तवर पाळायचा मोर ताणून धारायचा झाडावला असल नाग दागडाच्या टिफेऱ्यात पाडायचा आगीम हवं वरबडून आणायचा अंडील खोंड्याला हुक भरल असा दानका हानायचा म्हातारा जावा तार होता त्याच्या वाट्याला कुणी जात नव्हतं काम करायला लागला म्हणजे गुरावानी काम करायचा झुंधळ्याचं पोत डोसकेस न पाच मैल न्यायचा दैवत बसलं म्हणजे काळू नानाच्या शब्दाला पाहिला मान कुणी उलटा बोलला तर बसल्या जागेवरनं जोडा फेकून हाणायचा म्हातारेचं काळू नाणं हे नाव आसपासच्या गावातल्या माणसांनी पाडलं होतं आडनाव काळे आणि नाना तारा करणार म्हणून नाना देवाधर्माच्या गोष्टी सांगायला लागला म्हणजे ऐकत राहो पॉपटव आणि बोलायचा तात्या इनामदाराची भण त्याला लागू होती असं म्हणतेत खरं खोटं ती बहीण जाणं आणि काळू नानं जाणं तात्या इनामदारचा राग काळू नानावर राहिला तो कायम राहिला माणसं फितवणाऱ्या भिक्या भीडवाळा ठेवला आता तर काय आता रत्नीला अंगाखाली खाली घ्यायचे स्वप्न बघायला लागला कशाचं काय कुत्र्यावा आणि सारी तारा दिसेल त्याला चावायचं एवढं खरं म्हाताऱ्याला आगीन द्यायला दुपारची चारची गाडी गेली समधी वस्ती रड रड रडली आजूबाजूच्या गावातली माणसं बी रत्नीला धीर देऊन गेली सारी आली पण संबेची टोळी तात्या इनामदाराचं जोडीदार ते काही आलं नाही त्यांच्या माग फिरणारी त्यांची पांढरी भूतबी नाही आली येतय कोण हो गरीबासाठी आणि आली तर ती काय माय आहे म्हणून आले थोडीच उद्या कोणाचा तरी जीव घ्यायचा झाला तर रत्नी तिचा भाव उपयोगी पडेल म्हणून मास्तर मातूर सारखा रडत होता रत्नीची समजूत घालत होता आगीन देऊन आल्यावर भानानं मास्तरकडे बोटदावून विचारलं सारखा मोहर मोहर करतोय हे तो टोपीवाला बाबा तुझा लागतोय कोण तुझा बाप आहे तो का रत्नी चिडून त्याच्यावरच उलटली अरे माझा बा मरून घटकाभर झाला नाही तरवर कोल्हागत तुला कोणी सांगितलं रे शेपाट बेळच घालायला हे बघ पुजारी सांगून ठेवती माझ्या नादाला लागायचं नाही म्हातारा गेला माझं संपलं सारं आता माळावारल्या वाऱ्यागत जगायला जागायला मोकळे मी जीव द्यायला आणि जीव घ्यायला आता काय मी मागं पुढं बघत नाही दोन तीन दिवस रत्नीग बसून राहिली भाकरी खाणं नाही का पाणी पिणं नाही उगी आपली नजारातड वाळवत बसायची ना आंघोळ ना पांगूळ टाळक्याव परिणाम झाल्यावर पारुशे कॅसाचं गठुळ डोसक्याव पार इसकाटलेलं ती म्हाताऱ्याची एक वाकारी तर पार पातळाव झालेली ती तितच वाळून अंगावर घाण येत असलेली एक दिवस ही म्हणला आका अगं तू किती दिस रगत आठवणार कार अगं खाणं नाही पिणं नाही आंघोळीचं नाव बी काढायला तयार नाही नुसती बसून राहते आबाळाला डोळं लावणं काय करू बाबा मला जागा नाही वाटत अक्का असं म्हणून कुठं बागता वे आला परसंग शिराव घ्यायला हो नको पोट बांधून पाठीव चालायला लागते उठ उट उठ आंघोळ कर कापडं बदल पोटाला खाऊन घे बाजार करून मास्तर परत आला तर काय म्हणन धाकट्या सोन्यानं रत्नीची समजूत काढली आणि मास्तरचं नाव आज रत्नी फुलारले जगण्यासारखं आपलं कुणीतरी हाय या जाणिवेनंच ती खुश झाली सोन्याचं कौतिक करत चांगलं दोन बादल्या पाणी तिने तापवलं सपाटून दुखरा अंग चेपून काढलं जुनच पण हिरवं गार काठापांद्राचं पातळ नेसली नीट कासोटा घातला कुकवाचा चांगला कोसावर दिसल असा टिळा लावला आंबाडा बांधला बापानं केलेली कानातली बुगडी एकदा नीट चापासली अंगातल्या तंग चोळी स्वतःच खुश झाली चहा करून पीती न पीती तवर्तीचा मामा दारात हजर काळा धुरकटलेला कॉट तोंडाव दाढीचं गाचपान वाढलेलं डोक्यावरला कॅस लाल फाडक्यानं बांधलेलं एका हातात बारकी पान सुपारीची पिशवी आणि दुसऱ्या हातात कसलं तरी गठोळ मामाला बघितलं ना रत्नी ढसा ढासा रडली मामानं गाडला इतिहास ऐकून डोळ्यातनं टिप काढली सार श्वासायचं पोरी सार श्वासायचं गळून पडलेलं पान पुन्हा नाही चिकटवता ठेवता येणार मन मारायचं गपरायचं मोहरागत पेसरा मिटवून जागायचं अगं शहाण्या पोरीनं रडू नाही मामाचं बोलणं रत्नीला पटलं चहा पाणी झाल्यावर मामा म्हणला कर सांगू खरं तू तुझ्या वानी देखणी बाय गुजर मारवाड्याच्यात सुदीक वळकू यायची नाही अगं कुत्री मांजरं खाणारे आपली जात असलं देखून पण कुठलं आलंय आपल्यात आढळ असल्या भाचीचा मामा व्हायला नशीब लागते तू चुकून हजे आतिच जान मला आली बघ आणि हो स्वाने ना मला भेटला होता चांगली गंमत केली त्याची काय स्वाने मा महा तुमची गंमत एका दिवशी माणसाचा जीव घेईल हे बघ सोनू बाय आपला धंदा माणसं हसवायचा माणसं रडत मारण्यापरस हसत हसत मेली तर काय बिघडतंय का अरे बाबा मी तमाशात सुधी कावा कावा काम करतो काय हे बघ मामा आता गप्पा बाजा तुझ्या उठ आणि भाकरी का आधी भाकरी मंग काम पण आधी आमचा औषध शिल्लक आहे का बघतो एक कप दारू मामाचा जियावला पान सुपारी खात गमती जमती सांगायला लागला जाळण्यासाठी काटक्या कुटक्या गोळा कराय रत्नी डोंगराला गेली होती झाबरं पायातनं सारखं घोटाळत होतं काटं कुठं चुकवत वाळक्या काट्या गोळा करत चाललेली होती ती चुकून माकून एकदा वंडकावी घावत होता ओराठोरांनी मोडलेली झापाची ढापी वरच्यावर वाळून बसलेली असली तर रत्नी वडून काढायची आपटून पाला झाडायची का निघाली पुढं केकताडाच्या वाळक्या फाण्या घावल्या तर त्या चिरगुटात बांधून घ्यायची उन्हाचा रक जसा कमी झाला तशी रत्नी शेजारच्या वागळाटात उतरली हातपाय खांगाळलं कापाळावाला घाम निपटून काढला गार इच्छू पाणी पोड भरून पिली पदरथ शेंडावाला केला निघाली तोंडावनं फिरवत जळणाचा भारा टाळक्यावर ती वाटायला लागली अरे झांबरेया कुठं गेला दे असं स्वतःच्या मनाशी बोलत वाट उकराय लागली सोन्या भंगार माल घेऊन बाजाराला गेला होता पालात एकटा महामास थांबला होता रत्नी जळणाच्या नादात पार डोंगरा पावतर आली होती व राबाला ढग दिसत होतं पावसाचं काय सांगाव आठवण झाली का आला मास्तर काय टाळख्यातनं जात नव्हता अंगाव फिरलेली बोटं अजून बी तिला जाणवत होती इकडं तिकडं बघत पटापटा काटक्या येचत होती काहीतरी गाणं गुणगुणल्यावानी स्वतःच्या मानाशी गुणगुणत होती एकाएकी रस्त्यात थांबली दचाकली भारा खाली टाकून राडायच लागले झांबरा आडवा पाडला होता पाय झाडत होता लाळ गळत होती कान फडा फडा उडवायचं सारखं खॅक खॅक करत होतं पॉट वर खाली वर खाली होत होतं काय झालं रे माझ्या बाबाला असं म्हणून त्याच्या पोटावनं हात फिरवाय लागली तिला रडू काय आवर ना सारखं धडपडत होतं आचकत येत होतं जीप बाहेर काढून धापा टाकत होतं जवळपास कुठं पाणी बी नव्हतं रत्नीनं पातळाचा वाल्ला पदूर कुत्र्याच्या तोंडावनं फिरवला अंगावनं भांबावल्यागत बोटं फिरवायला लागली पळत गेली पहिल्या जागेसनं पदर भिजवून आणला तोंडाव पाणी पिळलं झाबरं हालायचं म्हणून हल्लं आणि तसंच पडून राहिलं करवंदीच्या जाळीच्या आड कोणीतरी हल्ल्याचा आवाज आला म्हणून रत्नीनं चमकून बघितलं जाळी फोडून डोळंपलीकडे गेलं हिरवा डागला कुबडी सावरत आणि डाव्या हातातली काठवी नाचवत बाहेर आला हसला का घाबरली सोय माझ्या हसण्याला अरे डुकराच्या टाळक्यावर परिणाम झाले असुधी एक तर एवढं डुरकत नसेन अजून बी तुझा आणि नमला नाही म्हणके मग तुझ्यासारखी माणसं आबरू चार चौकात जाऊन सुधीक आबरू असल्यागत आहेत मग माझ्यासारखे का जागू नये असू नको मला सांग माझ्या झामऱ्याला का मारला आपले काय जरूर झाले बो कुत्रं मारून पालीला जायला आम्ही काय मांगार उडी येऊ सांभ्या लय वाईट बाई ह्या खरं सांग माझ्या कुत्र्याला का मारलं कसलं ईश चारलं त्याला बरं मारलं मी कुत्र काय उपटणार दात वट खात चावताळलेली रत्नी काहीसुदीक न बोलता सरासरा सरा वाट कापाय लागली सांब्या तिला आडवा गेला रत्ने एकीचे रोका काय ते लगीन करचीन का माझ्याशी वय कर मग काय खोटं सांगते वय पण एक द्या ना ठेव लगीन झाल्यावर पहिल्या रातीला वाघे निघत नरडं फोडीन तुझं सांब्या टाराकला ब्या खाल्ल्यावानी मागं सराकला रत्नीनं भारा टाकला आणि होऊन सांब्याचं गचुरं धरलं काडकन मुसकडत बाडकावली संभे बी चावलबाज माणूस डाव्या पाया तोल सावरत उजव्या हातानं काठीचा जोरा टोला हाणला त्याने रत्नीला ऑक्क करून रत्नीनं कळप चिवली दुसऱ्या झपाट्याला ती संभ्याव तुटूनच पडली हातातली काठी हिसकून बाजूला फेकली त्याला खाली पाडला कुत्र्या गत त्याच्या उर्राव बसली त्याचं नरडं दाबाय लागली मिशाचं झुपकं भुईमुगाचं ढाळं उपटावं तशी उपटायला लागली सांब्यार रेडक्यागत वारडाय लागला तुटका पाय झाडायला लागला डोळं पांढरं करून आबाळाला बोलवायला लागला तेवढे शेट्टी वाजली चार आठ पोलिस धावत आली रत्नीला वाढायला लागली रान कुत्रेवाने रत्नी सांब्याला चिकटलेली मोंगळ्यागत लवकर निघती वे तिला पोलिसांनी वर वडलं की ती सांब्याला घेऊन वर उठायची आणि सोडली की सांब्या सकट आदळायची पाऊसदाराकडे बघत पोलीस म्हणला साहेब ह्या बाईसाहेब काय ऐकत नाही ती फौजदार पुढं आला हो नाही चाली चाल आ शिवी सरशी रत्नी उठून उभी राहिली आणि म्हणली अरे शिव्या देणारा पोटच्या दारू गाळणार होयो आणि एका बाईला रस्त्यात आडवतोय ती हो आणि त्याला बोलायचं सोडून मला आहे वे वा र आहे एका फटक्यात बत्तीशी निघळल आ अरे अरे माझ्या बाळा तोंडात ना माणिक मोती पडल्या बोलतोय की अरे गरिबाची सेवा करायला तुम्हाला सरकारने नेमलं आहे का अशा गमजा करायला हवालदार हिला पकड चारशे चार घाबरला चार तो मागापासनं रोखून बघत होता बाकीची बी काकू करायला लागली अरे बाबा तेच निकाशा सांगतोय मला धरायला मी स्वतः बसते की तुझ्या गाडीत रत्नी सरळ तरा तरा पोलिसाच्या गाडीकडे निघाली मागोमाग फौजदारान आणि पोलिस अभि निघाली गाडीजवळ गेल्यावर रत्नी परत फिरायला लागली हे माघारी कुठं निघाली गाडी चढ आता काय म्हणू तुला अरे साहेबा आम्ही काय पळून नाही जात आणि गेली तर ही माकडं आहेत की मला ताणून धरायला मला गाडीत घेणार असला तर ते तेवढा माझा जाळणाचा भारा बी गे असं म्हणत ती फनकऱ्यानं निघाली पोलीस टाकामाखा बघायला लागले फौजदार काय म्हणायचे आत गाडीत बारा टाकून रत्नी बसली बी जाऊ दे हवालदारा तुझी गाडी गाडी निघाली साहेबानं काहीतरी खुन्यानं ड्रायवरला सांगितलं गाडी कानफाट्याच्या वस्तीवर आली हवालदार भारारा उतरून पालं तपासायला लागलं एक पोलीस रत्नीजवळ उभा राहिला फौजदार बी घार डोळं उडवत फिरायला लागला बरीच पाल उलटी पालटी केली भांडी बाहेर काढली जुन्या पाण्या पेट्या तपासल्या गरीब कान फटी ढोंगणाला चटका दिल्यावानी ताका माका एकमेकांकडं बघायला आली काय झालं काय नाही कोणाला कळ ना सारी पाल तपासायची झाल्यावर फौजदार रत्नीच्या पाला चिरला पोलिसांसनी सांगून समजा उलटं पालटं करायला लागला मामा खालवर घालून आपला होता रातीत जागल्यावानी चांगला घरा गोरत होता तोंडात जाणाऱ्या माश्या बाहेर टाकलेल्या हवाबरोबर आपोआप बाहेर येत होत्या पाऊसदारानं दांडका हणल्या हणल्या ओठला डोळं चोळत बघायला लागला काय 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 झालं साहेब उटा अगोदर कुत्रेगत लाते गाले नाहीतर यडबडलेला मामा कोल्यागत उठला बाहेर येऊन थरथर कापत उभा राहिला पोलिसांच्या जवळ रत्नीला बघितली आणि लईस हादारला एका पोलिसाच्या दांडाला हात लावून इच्छा लागला हाऊ पण गुन्हा काय झाला माझा गपे बोंबलो नकोले सुतळीनं पोतं शिवल्यावाने मामाचं तोंड बन जाऊ दे रे त्या बाईला त्या सोडून भाकरी काही जे आहेत काशाला बिचारी चोरी करते मधी रत्नीचा बारा पोलिसांनी टाकला मामानं तो जाऊन आणला मामाला धरून एक पोलीस म्हणाला साहेब ह्यो संशयित माणूस दिसतो याला घालू का बेड्या त्यावर फौजदार खिदळत म्हणाला काशाला याला बसनीला आड भाकरी नाही आहे गाडी निघून गेली तसा पाठमोऱ्या गाडीकडे बघत मामा लागला हात नाचवायला शिव्या द्यायला तुझ्या बापाचं का तोय रे शिपोरड्या मोठ्यानं म्हणला सारी कानफड्याची वस्ती विचार करायला लागली का कोणाची चोरी झाली बरं झाली तर झाली पण केली कुणी आणि आपल्यावर संशय का अरे चोरीहून हून कुणाची होणार तात्या इनामदाराशिवाय इतका श्रीमंत हायकोन ह्या तालुक्यात पाक्या आठवळ्या मानला रत्नी म्हणली बरं झालं की कॉलेजची चोरी झाली असली तर चोराचं पैसं चोराने नेलं काय बिघडलं त्याच्यात मामा लक्ष्मी आज नारळ फोड म्हणा माशी चोरासनी लूट वय वय फोडतो की देवाच्या नारळ नारळ बी फुटन आणि माशेच्या कालवनाला वलं खोबरं बी होईन बरं झालं मासा आणले स्वान्या आला ना का दुवागाचने बी गरमागरम कालवण करून देते तेवढ्यात आलंच की स्वान्या मामानं मासा आणल्यात म्हणल्यावर हार राखला बाहेर तोऱ्यात टाकलं दोघे बी गप्पा मारत बसले रत्नीनं मास झकाच पैकी के झोनक्याच्या पिठानं घासलं खवलं काढली पोटातली घाण घोण काढून गरम पाण्यात धुतलं तवर मामा इकडं सोन्याला म्हणला सोनो पंत आपल्याला आपलं औषध आप पाहिजे अक्काला विचार बाबा अरे तू विचार की भाचीला मामानं विचारणं बरं दिसत नाही रत्नी आज सारा ऐकत होती गालात हसत होती तेवढ्याच सोन्यानं पालात वाकून विचारलं मामाला ही पाहिजे येऊ का घेऊन वय आण जा किती दिवसात ना आलाय बिचारा आईच्या मागं कोण आहे आता आपल्याला हमईवाला मामा सोडला तर कोण नाही बघ रत्नीच्या बॉलने हो मामा खुश आपली मतं कोणाला कन्फट याच्या रत्नीला असं हसत हसत म्हणायला लागला सोन्यानं कुठनं तरी एक बाटला आणलं सोन्यानं दोघं बसली पेत तेवढ्यात मास्तर आला मास्तरला बी दोन खप दिलं मास्तरची ओळख हो मामाच्या तोंडाला दुसरं तोंड फुटलं गप्पाव गप्पा रांगायला लागल्या आणखी दारू पाहिजे असं मामा म्हणायला लागला रत्नीनं वाटरलेलं डोळं बघितलं आणि गप झाला माशेचं जणझनीत कालवन तिघांनी बी मागं सरूस्तवर आणलं चांगलं पाणी तापवायचं चा पातेला भरून केलं होतं मामा तो पॉट फुटूस्तवर आवला मास्तर गप होता लय बोलत नव्हता हळूहळू अंधार झाला खंदील आपली बारीक वात नाचवत जळाय लागला समधी आडवी झाली मामा तर लगेच गोरायवी लागला तसा मास्तर मांजरागत उठला सोन्याला हलवून जाग केलं रत्नीला बी उठवली मी चलतोय आता काय वेड लागलं काय या भलत्या टायमाला कुठं जात आहे जाईन कुठं तरी तुम्ही एक काम करा माझं कसलं भुलल्या गत रत्नी विचारायला लागली मास्तरनं एकदा कानुसा घेण्यासाठी मामाकडे बघितलं तो घोरतोय असं बघून रत्नीला मानला तात्या येन आमदाराची झाली चोरी हां कुणी केली मॅच केली एक लाख रुपयाची अह या ऐकलं रत्नी आणि स्वान्या जाग्याव गार झाली कधी नवं तर आखरीत ऐकायला मी रने झालं उद्या या बाजाराला येताना समद पैसं गठोळ्यात बांधून घेऊन बाजाराला या मी आहे तिथं मग बघू पुढचं कसं रत्नीला काय बोलावं कळ ना पोलिसांनी तपासलं मग मास्तरनं ठेवलेलं पैसं कसं काय त्यास निघावलं नाहीत काय कुठं पुरून टाकलं आणि यो मास्तर पैसे ठेवायला आला कावा का पैसे ठेवून बाहेरच्या बाहेर झाला पासार रत्नी पायाला सापाची साखळी अडकावी तशी गाडबडली पैसे ठेवलेत कुठं रत्नीनं खुनानं विचारलं तेव्हा मास्तरनं बाहेरच्या बाजूला जमिनीत गाडलेल्या रांझाकडं बोर्ड दाखवलं त्यात सारी शेणकुटं भरून ठेवली होती मास्तरच्या डॉस्केचं तिला कौतिक वाटलं शेनकुटाच्या तळाला मास्तरनं पैसे ठेवले असणार मास्तर गेला तांबडं फुटायच्या आज सोहन्या उठला शियांगा भारल्यावानी सगळं पैसं पिशवीत भरलं गठोळ्यात बांधलं त्याच्याकडनं साऊदा भारला वळकू येणार नाही अशा बेतानं गठोळं बांधून दोघं बी जायला तयार झाली मामा उठला पेंगोळल्यागत अरे सकाळच्या पारी दोघं बी निघाल कुठं अरे येतो गे जाऊन बाजारासनं मामा तू बस राखण करत आम्ही येतो सांच्या पारं अरे बरं एवढे यरवाळी कोण येणार बाजारात का तुम्ही निघाला माणसं उठवायला वे त्याच्यासाठीच निघालो ए तू जाऊ बिवू नका कुठं नाही जात नाही पण खारा मासा आणा येताना माझ्यासाठी येतो या आणायला ये रस्त्यानं दोघं बे लागा लागा निघाली मनात हजार विचार कधी नव्हत एवढी रक्कम घेऊन उघड्या माळानं जायचं म्हणजे काय सोपं काम आहे वय सोन्याला तर घाम फुटला होता रत्नी चावल घेत चालली होती भर दिवसासुद्धा एक पोटात भ्या शिरून बसलं होतं तेवढ्यात फुडणं फौजदाराची फटफटी आली सोन्या घाबरला पण रत्नी बेरकेवानी चालत राहिली नेमकी मोटरसायकल रत्नीजवळ थांबली काय सकाळी सकाळी कुठं निघाली काय वेकायला बेकायला वे निघाली काय काय गटवळ्यात बघू रत्नीनं पवित्रच बाजारला फौजदाराकडं बघून गोळमेट झ्यार हसली देखने तोंडावरलं ते कवळं हसू बघितलं आणि फौजदार पागाळा आला कशाचा आला गरीब बाजार जरा साऊदा हाळकुंड घातलेत बार 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 लांब चुटूक तोंडातनं फौजदार बी हसला पण कालच्या गोष्टीचा राग नाही ना आला कसले हे अर्थ का थांबला इथं पुढे चल फौजदाराच्या आवाज आहो सो सा टाकलाच नाही कालच्या चोरीच्या बाणगडीत आम्ही तुम्हाला तुमच्या वस्तीत आपलं आता सरकारचं काम त्याच्यापुढं तुम्ही तरी काय करणार फौजदार लईच गाहिला आला रत्नीनं वाळकला आणि म्हणली बरं चल ती मी उशीर होतो एगेच्या रो का आमच्या बंगल्यावर जाऊन आमच्या बायको पुढं बॉम्ब होती त्याचं काय झालं काहीतरीच काय बोलताय चुकलं माझं ते असं म्हणत रत्नी हसली तारा तारा वाटायला लागली खुश झालेला फौजदार गाडी टारा वाजवत वाडेव निघून गेला बाजार गाठला तवा उन्ह निबार झाली होती मास्तर एका वडाखाली बटाटा विकायला बसल्यावानी बसला होता चांगली दाढी गोठून आलता अंगात स्वच्छ साजरा पांढरफ एक निळ्या काठाचा द्वातार राती नव्हतं आता कुठं आलं कोणान ठाऊ बिडी ओढत हातातल्या डायरीत काहीतरी लिवत होता सोन्याला बाजारात पाठवला आणि दोघं भेगोडे घेऊन गावाच्या बाहेर आली आंब्याखाली बसली ना माणूस न कानूस समद शिवार गाराने जोडपल्यावाने गप गार मास्तर गळा उमलल्यागत बोलायला लागला तू आता काय करायचं एवढ्या पैशाचं खरं सांगू का चोरी करायलाच नग होती मजी नाही आता चोराची चोरी केली म्हणल्यावर काय वाटत नाही पण चोरीचा पैसा आपल्याला पचत नाही हो अगं येडे आपल्या स्वतःसाठी कुठं समजा पैसा खर्च करायचा आहे तो म्हण करू मग तर झालं तुम्ही असं कितीदा भटकणार काय करणार ताळक्यात बायकोचं मारण शिरलं आणि याड लागल्यागत झालं बघ तू भेटली तवापासून आलो आहे माणसात याडा ठरवून इनामदारानं नोकरी घालवली आता त्याला म्या याडाकारायची पाळे आणली तो कायमचा याडा झाला ना का मग पुन्हा मास तर्केत उतरायचं अहो पण तवर काय हातपाय गाळून बसणार का हातपाय कशा पाय गाळतोय तुला सांगतो र तू मास्तर की ज्या पैशातलं आहे माझ्या वाटायची स्वानेसारखी पोरं गणपतीगत मिरवत यायची झाडखांडातल्या पाखरवाणी फडफडायची गेले गेले ते दिस म्हणजे आता ते जमायचं नाही असं वाटतंय का अगं तसं नाही बाय नोकरीचे आहेत समजे येडं का आहे मास्तर तुम्ही अ चोरीचा पैसा आहे ना आपण चांगल्या कामाला लावायचा कानफाटी गोसाव्यांच्या वस्तीवर साळा बांधायची दारूच्या भाट्या बंद करून टाकायच्या टाग्यांचं पायच आणायचं आणि तुम्ही त्या साळत मास्तर म्हणून काम करायचं आपोआप सारखं ध्यान देतोय काय म्हणता रत्नीच्या शब्दागणिक मास्तर फुलत गेला मोराच्या पिझाऱ्यावानी आतनं आतनं उलगडत गेला स्वतंत्र शाळा बांधायच्या इचारानं भारवला पण मधीच रत्नी म्हणली पण मास्तर पैसा कुठनं आणलं एवढं असं माणसं इचारायला लागली तर आ त्यांना मानायचं पावते छापून दहा गावातनं जमवलं ते तुला काय करायचंय मी आणतो चार अडदी सात पन्नास आठ पावती पुस्तकं छापून अगं पाच रुपये जमवायचे हजार आपले घालायचे दावलेले दातानच खावं असं थोडंसे रत्नी बारीक हसली हजारभर बार रुपये गठोळ्यातनं काढून मास्तरनं स्वतःजवळ ठेवलं बाकीचं शिअणकुटात नेऊन ठेवायला सांगितलं ये बघ रत्न पैसे शेवट पाव तर शिअनकुटात ठेवायचं राहिलं तर नशीब चोरीला गेलं तर चोराचं नशीब पण आपल्या परीनं त्याच्यावर ध्यान ठेवायचं कोण पुचकीचा बागाय जातो शेणकुटात नाही का हा ते बी खरंच आहे म्हणा चार पाच दिवस असंच गेलं रत्नीच्या टाळक्यातनं शाळा काही जात नव्हती आपण असं डोंगरा तुगावल्यावानी एका बाजूला पडलो दहा पिढ्यासनं कोणाच्या नशिबात शाळा नाही तिकडं फिरकणं सुद्धा नाही मग आज जाऊन शिकणं लय बाजूलाच राहिलं आपल्या जातीत पोरं ज्यालमल्यावर लगेच ले बापाच्या मागं जाते आहेत मासं खेकडं धरते खांतळ नाचवीत शिकार काढते दारू गाळा सामान पोरवत आहेत बट्टी काम करते रगत आटूस्तवर राबतेत कशाला होतंय शाळेचं ध्यान आणि हायतरी कुठं साळा ध्यान व्हायला मोरं दिसली तर पाहिजे साळा त्या तात्या इनामदाराच्या गावात आहे साळा चोराच्या गावात साळा आणि गरीबाच्या वस्तीजवळ दारूच्या भाट्या त्या कांजार भाटासनी एकदा किसनाबाईत नेऊन बडवाय पाहिजे पानेवाने दारू पैसे आहेत गरीबांच्या मोरं मिजास मारत ठोरीसनी छेडते रात मास्तर आला जेवणं आटपल्या अवस्थी जमवली मामा म्हणला काय काम काढलं रत्न न कळू तरी दे कशाला काढाय पाहिजे बैठकीत कळन की स्वतःला लय शाना समजणारा तात्या मोरे म्हणला दारू घोटून आलेला पुजारी म्हणला आम्हाला प्याचा टाकू नको म्हणजे झालं अरे भाना ग बसाय किती पैसे घेशील बाबा तू गुमान चल म्हणलं चालव की रत्नी त्यांना दाबत म्हणली या बघा दांगा मस्ती करा ही तर तुम्हाला बोलविलेलं नाही कुणीसुद्धा वर उडू नका त्या पुजाऱ्यासनी बसू द्या समधी काम या काही इच्छा व्हावीत यासाठी बोलवलं आहे ना समध्यासनी आपला सगळा आडाण्याचा गाडा तापायला आलं तर ता वाचायला दारूच्या भट्ट्यावर रगात आठवत्यात रानमाळातनं कोली मुंगूस हुडकत फिरकत राहतात अगं मग त्याने करायचं काय नाही हे करू नका ना असं नाही म्हणायचं मला पण त्याबरोबर साळा बी शिकावी त्याने अगं पण शाळा हाय कुठं आपल्या वस्तीत का उगा येड लागल्या वाणी बडबडती हां हे बघा वस्ती शाळा बांधायचा आम्ही समजानी केला इचार हे मास्तर पुढं होऊन करते समजा पावत्या फाडून गावातनं पैसे गोळा करायचं आणि बांधायची शाळा काही इतकं सल्प आहे माहिती ते मग रोज प्रत्येकजण घराजवळ शाळा बांधन की रत्नाबाय सुपारी मागितले तर द्यायला सातरांधा माणूस बाटवा तपासते आणि उचलून नॉटाकून देणार तुम्हाला हे बघा ते आमच्या आम्ही बघू तुम्ही साळव काम करणार का नाही तेवढं बोला करू की बाहेरचा रोज हितं मिळालं म्हणजे झालं कसं वय बाहेर तुमच नाही तीन रुपये मिळत तर आम्ही चार रुपये देऊन काय समजले मास्तर उठला त्याने सारा आडाखा पटवून दिला हे बघा मी पैसे कमवायसाठी तुमच्या वस्तीत आलो नाही समधी माणसं मला याडा मास्तर मानतात तुम्ही म्हणू नका माझ्या विश्वास ठेवा रगात आठवून मी साळा उभं कराल रगात कशाला आठवायला पाहिजे फिरून फिरून फार आहे की सगळ्यांनी ढकलल्यावर माना हलवल्या किती बी झालं तरी मास्तरा पारास रत्नीव समधेंचा विश्वास त्यामुळं रत्नीचं सांगणं सारेस निपटलं पुजारी सोडला तर साळा होणार या विचारानं समधीची आकाळली करडीच्या भांडागत खोलली दुसऱ्या दिवशी उठल्या उठल्या रत्नीने मामाला विचारलं किती दिस मुक्काम करणार आहे मामा का जड झालो का लगे अरे तसं कर नाही तुला गावाबिवाकडं जायचं बियाचं आहे का नाही खरं सांगू का रत्न गावाकडं जावं असं मला वाटतच नाही का बाबा अगं तर बसून काहीची सवय लागली ना मग आजच्या आज जा गावाकडं जातो पण गावाकडं नाही जाणार मग र जातो काशीला बुवा होतो बाब्या गट डोसक्यावर डोंगूर वाढस्तं व देवाचं नाव घेत बसतो काय कोड्यात टाकल्यावानी बोलतो रे ओ बाय अगं अगोदर बायका पोरं नसलेला माणूस मी मग मा, कोण आहे हक्काचं माणूस आपलं म्हण आहे म्ह महित कामाशिवाय हाय काय पाचव्या पन्नासव्या माजल्यावर गेलं ना का डोळे फिरतात गारा गारा अंगातलं रग दाटते अगं आता नाही काम होत गावाकडं बार कसं घर होतं ते बी घेतलं आंद्या सावकारानं आता तर द्यावा आणखीन नाही का वारसानं ना सांगायचं मग आता आता काय आता तू म्हणशील तसं मग काम कर ती पिशवी घे मास्तर बरोबर वर फिरायचं वर्गणी गोळा करायची वर्गणी कसली रे खुशीनं दिलं तर चार पैसा घ्यायचं काय हे झाकच काम आहे दिसभर फिरायचं कोटं घालून कोणाच्या बी दारात जाऊन हात बांधून उभं राहायचं अण्णासाहेब काकासाहेब करायचं का राती खचून प्यायची मजे मा मामाच्या शेवटच्या वाक्याला रत्नी खळखळून हसली लोटून काढत म्हणली अरे एक इचारायचं राहिलं मामा आता आणखीन काय तू माझ्यासाठी नवरा हुडकणार होता त्याचं काय झालं रे का नवरं तयार करायला टाकल्यात कुठं हाय का दयानाद आमचं टाळकं बी पांडू कोळ्यावानी नुसतं पाणी तर पाणीच आणणार दुसरा इचारच नाही बघू सवडीनं हुडकू ज्वारात हसला खबदाडीला वाट खडबडावना तासा श्रोते हो हा होता भाग वाघिणी या कादंबरीचा प्राध्यापक व बा बोधे लिखित वाघिण या कादंबरीचा हा भाग इथेच संपला पुढचा भाग उद्या तोपर्यंत नमस्कार मित्रो